आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धोनेवाडीत विद्यार्थ्यांचा बसच्या मागणीसाठी रास्ता रोको, निपाणीला जाण्यासाठी बसची सोय करण्याची मागणी. निपाणी, व्हाया, अक्कोळ, गळदगा, भोज, कारदगा, धोनेवाडी मार्गे जाणाऱ्या बसचे वेळापत्रक बदलल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदरची बस पूर्ववत वेळेवरच सोडावी यासाठी धोनेवाडीतील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून निपाणी इचलकरंजी बस रोकून धरली. निपाणी इचलकरंजी बस शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर होण्यासाठी धोनेवाडीपर्यंत मार्ग निश्चित करून तेथूनच सकाळी 8 वाजता निपाणीला जाते. ही बस विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याने शेकडो विद्यार्थी या बसने ये जा करत असतात. पण गेल्या आठवड्यापासून बसचा मार्ग पुढे धोनेवाडीहून कसनाळ, मानकापूर, इचलकरंजीपर्यंत वाढल्याने बसच्या वेळेत वाढ होऊन 1 ते 2 तास उशिरा निपाणीत पोहोचते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर धोनेवाडीत ही बस आल्यानंतर येथील विद्यार्थ्यांनी ती 1 तास रोखून धरली. या बसची वेळ आणि मार्ग पूर्ववत करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली आहे. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बस सोडण्यात आली. विद्यार्थी वर्गासह पालक आणि प्रवाशांनी याबाबतचे निवेदन दिले. महानकर न्यूज साठी धोनेवाडीहून शिवाजी भोरे. दररोज जी बस आज 4-5 वर्ष झाली, जी बस 8 ला येत होती ती बस आता धोनेवाडीमध्ये 10 ला येत्या. कारण इंटरव्हेंजी रूट सुरू केल्याबद्दल ही बस पुढे जाऊन येऊपर्यंत मुलांचा 1-2 तास चुकत आहे. त्यामुळे ही बस परत आहे त्या टायमाला सुरू करावी. ही डेपोला आमची नम्र विनंती आहे.